नमस्कार, मी अविनाश पाटील ई लर्निंगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। आजचा टॉपिक आहे फॉर्म्स ऑफ वर्ब। वर्ब म्हणजे क्रियापद। वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात। फॉर एक्झाम्पल, गो, कम, राईट, रन, एटसेट्रा। वाक्यामध्ये क्रियापदाची भूमिका फारच महत्त्वाची असते। एखादे क्रियापद कोणकोणत्या रूपात वापरले जाते ते आपण समजून घेऊ। फॉर एक्झाम्पल, इन्फिनिटिव, टू राईट, फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब राईट किंवा राईट्स। सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब रोट, प्रेझेंट पार्टिसिपल रायटिंग, पास्ट पार्टिसिपल रिटन। क्रियापदांच्या रूपांचा उपयोग पाहूयात। इन्फिनिटिव क्रियापदाचे मूळ रूप। मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपापूर्वी टू जोडलेले मूळ क्रियापद म्हणजे इन्फिनिटिव। फॉर एक्झाम्पल, टू वर्क इज वर्शिप, वी प्ले टू विन, आय वॉन्ट टू बी अ डॉक्टर। नेक्स्ट, फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब क्रियापदाचे पहिले रूप। याचा उपयोग साध्या वर्तमान काळात करतात। फॉर एक्झाम्पल, आय राईट माय होमवर्क, ही राईट्स हिज होमवर्क, अँड सचिन प्लेज वेल। नेक्स्ट, सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब क्रियापदाचे दुसरे रूप। याचा उपयोग साध्या भूतकाळात करतात। फॉर एक्झाम्पल, ही रोट अ लेटर, पंकज लाईक मिल्क मोर दॅन कॉफी, and the farmer worked in his field. Next, present participle, वर्तमानकाळी धातू साधित रूप। अपूर्ण काळ आणि पूर्ण अपूर्ण काळ यामध्ये प्रेझेंट पार्टिसिपलचा वापर केला जातो। फॉर एक्झाम्पल, आय एम रायटिंग अ लेटर, आय शॅल बी रायटिंग अ लेटर, अँड आय हॅड बीन रायटिंग माय होमवर्क। लास्ट वन, पास्ट पार्टिसिपल, भूतकाळी धातू साधित रूप। पूर्ण काळामध्ये टू हॅवच्या रूपानंतर पास्ट पार्टिसिपल वापरतात। फॉर एक्झाम्पल, आय हॅव रिटन अ लेटर, आय हॅड रिटन अ लेटर, आय शॅल हॅव रिटन अ लेटर। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल। थँक्स अ लॉट।